पुढील 12 तासात कोकणात धुळीचे वारे, हवामान विभागाचा इशारा, मुंबई ठाणे पालघर मध्ये धुळीचे वारे वाहणार. सिंधुदुर्ग रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात, आंबा काजू फळबागायतदारांना फटका. शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका. एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास वर्ग बंद ठेवणार. मुंबईसह 8 महापालिका क्षेत्रात उद्यापासून शाळा सुरू, रुग्णवाढीमुळे पुण्यात आठवडाभर शाळा कॉलेज बंदच, नागपूरबाबत अजून निर्णय नाही. नागपुरात एमपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याचा अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप, परीक्षा केंद्रावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड, पेपर फुटला नसल्याचं एमपीएससीचं स्पष्टीकरण. राज्यात लस सक्तीच, दोन्ही डोस घेणं आवश्यक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती. तुळजाभवानी मंदिरातील बेशिस्त पुजाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, 21 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी. अमर जवान ज्योतीच्या वादानंतर आता महात्मा गांधींची आवडती धूनही हटवली, बिटिंग द रिट्रीट सोहळ्यातनं अबाइड विथ मी हे ख्रिस्ती भजन हटवलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.